नमस्कार सार्वभत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज पाच डिसेंबर सकाळचे सात चालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शिर्डी नगराध्यक्षपदी भाजपचे शिवाजी गोंदकर यांची निवड झाली आहे शिर्डी नगरपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे पालिकेत सतरापैकी भाजपचे तीन नगरसेवक आहेत मात्र काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला नगर शहरातील जीपीओ चौकात पकडलेल्या डिझेलच्या नमुन्यांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे ते लाईट डिझेल ऑइल असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे या लाईट डिझेल ऑइलचा वापर वाहनासाठी करण्यास बंदी असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले दरम्यान या डिझेल प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे तपासले जाणार आहे श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके या प्रकरणाचा तपास करीत आहेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता रेखाचर हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून अत्यंत गोपनीयरित्या सुरू आहे या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची चिन्हे असून आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट होण्याचा अंदाज आहे दरम्यान मुख्य सूत्रधार बाळबोट देश सोडून जाऊ नये यासाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे तसे पत्र विमान प्राधिकरणाला दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामपंचायत विकास आराखडा प्रशिक्षणाला जिल्हा परिषद सदस्यांनी पाठ दाखविली जिल्हा परिषदेच्या बहात्तर सदस्यांपैकी सहा पदाधिकारी आणि उर्वरित सदस्य असे अवघे पंधरा जण उपस्थित होते जिल्ह्यातील काही खाजगी पशुवैद्यकीय व खाजगी सेवादाता जनावरांच्या लसीकरणाच्या वेळी तसेच उपचार करताना सुया न बदलता एकच सुई वापरतात त्यामुळे रोग प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे यापुढे लंपी त्वचा रोगाच्या लसीकरण किंवा इतर उपचारावेळी एक सुई हो वा उपचारा एकदाच एक वापरावी व सुयांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी अशा सूचना जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीने दिल्या आहेत जिल्ह्यात शुक्रवारी दोनशे सदुसष्ट करोनाबाधित आढळले दोनशे सत्याहत्तर रुग्णांना काल रुग्णालयातून घरी सोडण्यात आले करोनामुक्त झालेल्यांची संख्या एकसष्ट हजार आठशे एक्केचाळीसवर पोहोचली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे सध्या एक हजार सहाशे आठ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार